अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. चिंचोली तलावमध्ये निरा उजवा कालव्याचे पाणी सोडून तलाव भरून घ्यावा या मागणीसाठी बामणी येथे शेतकऱ्यांचं रस्ता रोको आंदोलन संपन्न. सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील तलाव निरा उजवा फाटा क्रमांक 4 व 5 मधून पाणी सोडून पूर्ण क्षमतेने भरून ओढ्यावरील सर्व बंधारे भरून मिळावे या मागणीसाठी चिंचोली बामणी बिलेवाडी येथील ग्रामस्थांनी सकाळी 11 वाजता बामणी येथे रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाणी चळवळीचे नेते प्रफुल्ल कदम, नगरसेवक चैतन्य केदार, स्वाभिमानी धनगर संघटनेचे नेते हरिभाऊ पाटील, बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र कांबळे, शेतकरी संघटनेचे नेते गोरख गाडके, भारिपचे नेते दिलीप उबाळे, पंचायत समिती सदस्य नारायण जगताप, बापू ठोकळे इत्यादी मान्यवरांनी या आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच बामणी ते सरपंच, ग्रामस्थ व इतर गावाचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोलापूर व्हायरलचे प्रतिनिधी विनोद उबाळे यांनी तेथील जनतेशी संवाद साधला. हां बोला. आम्ही मागील 9/8/19 रोजी चिंचोली तलाव येथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यावेळेला त्यांना निवेदन देत असताना आम्ही 15 तारखेचा अल्टिमेटम दिला होता की 15 तारखेपर्यंत आम्हाला NRPC कडून चिंचोली तलाव भरून द्यावा आणि तो चिंचोली तलाव NRPC कडे वर्ग करण्यात यावा. परंतु त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही म्हणून आम्ही नंतर निवेदन देऊन 19 तारीख ही आजची बामणी गावातील हायवेवरती बामणी चिंचोली बिलेवाडी देशमुखोष्टी या 4 गावांनी मिळून रस्ता रोको आंदोलन याच्यासाठी केलं होतं की आमचा तलाव कायमस्वरूपी NRPC कडे वर्ग करावा व पाण्याने भरून द्यावा. आमच्या गावातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. आत्ता सध्यासुद्धा पाण्याचे टँकर चालतात, लोकांना मजुरांना काम नाही. आज जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाले शेतीतून 1 रुपयाचं कोणाचं उत्पन्न निघत नाही, इतकी अवघड परिस्थिती आमची दिली आहे. आणि आजपर्यंत आम्हाला प्रशासन किंवा प्रतिनिधी हे तुमच्या कार्यक्षेत्रात नाही, लाभ क्षेत्रात नाही, सतत असं सांगितलं जातं आहे. तर तो आता पूर्णपणे त्याचा काही विषय राहिलेला नसतानासुद्धा आम्हाला सतत ही उडवउडीची उत्तरे दिली जातात म्हणून आम्हाला हे रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. तरी आमचं एवढंच प्रशासनाला विनंती आहे, मागणं आहे की हा चिंचोली तलाव कायमस्वरूपी NRPC कडे वर्ग करण्यात यावा व आम्हाला कायमस्वरूपी पाणी मिळावं.